पहिला प्रश्न आहे आपला 2021 मध्ये पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एकूण 119 व्यक्तींना देण्यात आले. यामध्ये बघा 10 पद्मभूषण पुरस्कार, 7 पद्मविभूषण पुरस्कार आणि 102 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. किती 102 असे टोटल 119 2021 काय भेटलेले आहेत सगळ्यांना पुरस्कार वाटण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा पद्म पुरस्काराचे 3 प्रकार कोणकोणते आहेत. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 3 प्रकार आहेत बघा पद्म पुरस्काराचे. किती 3 प्रकार आहेत पद्म पुरस्काराचे. पुढचा प्रश्न आहे बघा पद्म पुरस्काराचे प्रथम वितरण कधी करण्यात आलं होतं. पद्म पुरस्काराचे जे काही प्रथम वितरण आहे बघा हे केव्हा करण्यात आलं होतं. तर पद्म पुरस्काराचं प्रथम वितरण हे 1954 करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा 1954 पद्म पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा आपण जर SSC GD ची तयारी करत असाल तर आपल्याला 5 मॉक टेस्ट भेटणार आहे बघा. या ठिकाणी मेमरी बेस्ड टेस्ट असणार आहे मॉक टेस्टमध्ये. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आपण यामध्ये तुम्ही बघू शकता 30% यामध्ये तुम्हाला डिस्काउंट आहे. 349 रुपयाच्या टेस्ट फक्त आपल्याला 249 रुपयाला असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा बघा WIN. लक्षात ठेवा WIN हा जो काही कुपन कोड आहे हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला यामध्ये 30% डिस्काउंट भेटणार आहे. यामध्ये बघा 400+ मॉक टेस्टसुद्धा आपल्याला मिळणार आहे. सर्व तयारी आपली बघा या ठिकाणी परफेक्ट केली जाणार आहे. लवकरात लवकर घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली आहे. तुम्हाला फक्त 249 म्हणजे फक्त 250 रुपयाला भेटणार आहे. रजिस्ट्रेशन करा आणि लगेच लगेच तुम्ही घेऊ शकता. 30% तुम्हाला याच्यामध्ये ऑफ आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली बघा. त्या लिंकवर टच करून आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे फक्त आपल्याला मेल आय डी टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर वगैरे टाकून काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं आहे लगेच लगेच करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक टाकलेली SSC GD कॉन्स्टेबल ही मेमरी बेस्ड टेस्ट सिरीज असणार आहे. ही फक्त तुम्हाला 250 रुपयाला मिळणार आहे. 250 रुपये व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2021 एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर टोटल बघा 7 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. बघा 7 व्यक्तींना. आणि पहा ते 7 व्यक्ती कोणकोण आहेत. पहिलेच बघा जपानचे पूर्व प्रधानमंत्री, त्यांचं नाव शिंजो आबे. त्याचबरोबर SP बालासुब्रमण्यम यांना मरणोत्तर देण्यात आलं आहे. तिसरेच सुदर्शन साहू हे ओडिशाचे मूर्तिकार आहेत. त्यानंतर चौथेत बघा नरेंद्र सिंह कापानी. पाचवेत बघा बेल्ले मोनप्पा हेगडे, कर्नाटकचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत. 6 नंबरचे आहेत मौलाना वाहिउद्दीन खान, हे भारतीय इस्लामी विद्वान आहेत. आणि 7वेत बघा बिबीलाल यांना, हे कोण आहेत बघा पुरातत्वीय तज्ज्ञ आहेत. अशा एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात ठेवा 7 व्यक्तींना. 2021 एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी एकूण 102 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. किती 102. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान खालीलपैकी कोणता आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान खालीलपैकी कोणता आहे. तर बघा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न. कोणता? भारतरत्न. पुढचा प्रश्न आहे भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे. भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक बी पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कोणता? दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे. पद्मविभूषण. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता आहे. की तो विचारला आपल्याला तिसरा. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी पद्मभूषण हा बघा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा कोणत्या दिवशी केली जाते. पद्म पुरस्काराची घोषणा कोणत्या दिवशी केली जाते. तर ऑप्शन्स क्रमांक बी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. केव्हा? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. पद्म पुरस्कार हे खालीलपैकी कोण प्रदान करतात. पद्म पुरस्कार खालीलपैकी कोण प्रदान करतात. तर राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपतीच्या हस्ते बघा पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. पद्म पुरस्कार हे कोणत्या वर्षी देण्यात आले नव्हते. पद्म पुरस्कार कोणत्या वर्षी दिले नव्हते. राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी 1977 ते 1980 दरम्यान आणि 1994 ते 1997 दरम्यान पद्म पुरस्कार काय करण्यात आले होते. वाट देण्यात नव्हते आले. पुढचा प्रश्न आहे बघा मागच्या 6 दशकापासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या कर्नाटकमधील आदिवासी महिला तुलसी गावडा यांना 2021 कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक सी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला. लक्षात ठेवा एकदम आयएमपी प्रश्न आहे. पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे. मागच्या 6 दशकापासून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या कर्नाटकातील आदिवासी महिला तुलसी गावडा यांना 2021
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघू शकता या पद्मश्री पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला 2021 कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा, अभिनेत्री कंगना राणावत हिला 2021 कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक सी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या पद्मश्री पुरस्काराने? पुढचा प्रश्न आहे बघा, पहिल्यांदा कर्नाटकातील कोणत्या तृतीयपंथी व्यक्तीला 2021 पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? पहिल्यांदा कर्नाटकातील कोणत्या तृतीयपंथी व्यक्तीला 2021 पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, मजम्मा जोगाठी. लक्षात ठेवा, मजम्मा जोगाठीला सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, पद्मश्री. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर पहा, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या? पद्मश्री. दिग्दर्शक करण जोहर यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर यांना सुद्धा पद्मश्री देण्यात आला आहे, दिग्दर्शक करण जोहरला सुद्धा. भारतीय पॅरा ॲथलीट के व्यंकटेश यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय पॅरा ॲथलीट के वाई व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मंगलोरचे 68 फळ विक्रेता हरेकाला हजब्बा यांना 2021 कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, यांनासुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 68 फळ विक्रेता हरेकाला हजब्बा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. 25,000 जास्त व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या? पद्मश्री. पुढचा प्रश्न आहे बघा, 2021 एकूण किती महिलांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर टोटल किती महिला आहेत बघा, ऑप्शन क्रमांक बी, टोटल 29 महिलांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे पद्म पुरस्काराने, पद्मश्रीने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, 2 जानेवारी 1954 पासून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. केव्हापासून? 2 जानेवारी 1954 पासून. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्वप्रथम कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? सर्वप्रथम कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. चंद्रशेखर वेंकटरमण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण यांना बघा भारतरत्न पुरस्काराने काय करण्यात आलं होतं? सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न सर्वप्रथम कोणाद्वारे प्रदान करण्यात आले? भारतरत्न सर्वप्रथम कोणाद्वारे प्रदान करण्यात आले? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वप्रथम काय केले होते? भारतरत्न दिले होते. लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वप्रथम भारतरत्न दिले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराचा आकार कसा असतो? भारतरत्न पुरस्काराचा आकार कसा असतो? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, पिंपळाच्या पानासारखा असतो. कशासारखा? पिंपळाच्या पानासारखा. भारतरत्न पुरस्कारामध्ये किती रुपयाची धनराशी दिली जाते? भारतरत्न पुरस्कारामध्ये किती रुपयाची धनराशी दिली जाते? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी, 0. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे? भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली सगळ्यात तरुण व्यक्ती कोण आहे? तर कोण आहेत? पहा, सचिन तेंडुलकर आहे. बघा, सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे सगळ्यात तरुण व्यक्तिमत्व आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, क्रीडा जगातील पहिला भारतरत्न मिळवणारे व्यक्ती कोण आहेत? क्रीडा जगातील पहिला भारतरत्न मिळवणारे व्यक्ती आहेत बघा, सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवा, क्रीडा जगातील पहिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सचिन तेंडुलकर पहिले व्यक्ती आहेत. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त किती व्यक्तींना भारतरत्न दिला जातो? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, 3 व्यक्तींना एका वर्षामध्ये जास्तीत जास्त काय केला जातो? भारतरत्न दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराचं वितरण कोणामार्फत केलं जातं? भारतरत्न पुरस्काराचं वितरण कोणामार्फत केलं जातं? तर राष्ट्रपतीमार्फत भारतरत्न पुरस्काराचं वितरण केलं जातं. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीमार्फत. भारतरत्न पुरस्कार कोणत्या रंगाच्या फितीमध्ये परिधान केला जातो? भारतरत्न पुरस्कार
कोणत्या रंगाच्या फितीमध्ये परिधान केला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए पांढरा. कोणता? पांढरा. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतरत्न आत्तापर्यंत कोणत्या अनिवासी भारतीयांना प्रदान करण्यात आलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला या दोन्ही अनिवासी भारतीयांना काय करण्यात आलेलं आहे? प्रदान करण्यात आलेलं आहे. खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला. पेपरला विचारलं होतं बघा, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली पहिली भारतीय महिला कोण आहे? भारतरत्नने सन्मानित करण्यात आलेली पहिली भारतीय महिला कोण आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी. बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली पहिली भारतीय महिला आहे बघा इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न आहे, मरणोत्तर प्रथम भारतरत्न कोणाला प्रदान करण्यात आला होता? मरणोत्तर प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? राईट आन्सर आहे पहा लाल बहादूर शास्त्री. कोणाला? लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर प्रथम भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले अनिवासी भारतीय कोण होते? भारतरत्न प्राप्त करणारे पहिले अनिवासी भारतीय कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी खान अब्दुल गफार खान. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले अनिवासी भारतीय कोण होते? खान अब्दुल गफार खान. भारताने सन्मानित करण्यात आलेले पहिले प्रधानमंत्री कोण होते? भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलेले पहिले प्रधानमंत्री कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या अनअकॅडमीची प्रोफाईलची लिंक टाकलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. त्याचबरोबर ओलिओ बोर्डचं तुम्ही नक्कीच ते सबस्क्रिप्शन घेऊन फायदा करून घेऊ शकता. तुम्ही जर SSC GDचा फॉर्म भरला असेल तुम्हाला नक्कीच ते फायदेमंद ठरणार आहे. पुन्हा भेटूयात आपण काही तर नवीन घेऊन. तप्त केले जय हिंद, दे मातरम.